म्हापशा धुळेरांत उदकाची मुखेल पायपलायन शेनवारा सकाळी फुटली. ताका लागून उदकाची नासाडी जाली. सकाळी 8 पायपलायन फुटली, मात पीडब्ल्यूडीच्या अधिकारी 1 वर उसरायले. पायपलायन परत बसोवपा खातीर रस्तो खणचो पडलो, ते खातीर जेसीबी हाडची पडली. वर 2 वरां खातीर येरादारींत आडमेळी आयली. पायपलायन कशी फुटली ते मात कळूंक ना. शेनवारा सकाळी 8 म्हापशा धुळेरान उदकाची पुरवण करपी मुखेल पायपलायन फुटली. पायपलायन फुटल्या म्हूण लोकांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांक सांगलें, मात अधिकारी पावता म्हणल्यार 9 जाली. तो मेरेन जायते उदक व्हांवन गेले. पायपलायन कशी फुटली ते मात कळूंक ना. पायपलायनीचें काम करतना येरादारी सुमार 2 वरां खातीर आडकून उरली. ही पायपलायन रस्त्याक तेंकूनच आसा. पायपलायन सारकी करपाक जेसीबी हाडून रस्तो खणचो पडलो. आम्ही खूप जणांक फोन मारलो, कोणच येईल ना. मागीर 9 सुमार कोण एकटे येऊन गेले, कोण येऊन गेलो. सगळे खूप घसा घसा करून खूप केलं. आता जमीन सुकलेली हा न्हू, कितले आटले. एके वटेन गोंयच्या मुरगांव, पेडणे आणि हेर कितल्याशाच भागांनी उदक ना. लोकांक टँकरीचे उदक पिऊन दीस काढचे पडटात. आणि दुसरे वटेन उदकाची ही नासाडी. प्रुडंटा खातीर चंद्रशेखर सावंत. दाबोळे विमानतळाच्या नव्या टर्मिनलांत फॉल सिलिंग बसोवपी एक कामगार सिलिंग पडिल्ल्यान गंभीर जखमी झालो. ताका बांबोळे जीएमसीन घाला. इतले मजगती रॉयल चेंबर्स ह्या बिल्डिंगेच्या दारार गाडी पार्क करून येरादारींत आडमेळी हाडपी एका आरटीओ इन्स्पेक्टराक थंय रावपी एकल्यान थापटायलो. शेनवारा दनपरा ही घडणूक घडली. दाबोळे विमानतळाचेर फॉल्स सिलिंग बसोवपाचे काम करताना सिद्धप्पा मस्कर हो कामगार सकल पडून गंभीर जखमी झालो. शेनवारा दनपारा 2 सुमार ही घडणूक घडली. त्या कामगाराच्या तकलेक बरोच मार लागला. तो गंभीर जखमी जाल्ल्यान ताका बांबोळे जीएमसीन घाला. इतले मजगती आपणाल्या शेजराक रावपी दास कवळेकारान आपणाक थापटायलो अशी कागाळ अनिल भामयकार ह्या आरटीओ इन्स्पेक्टरान फोंडे पोलिसेन केल्या. जाल्यार अनिल भामयकारान आपणाक धुकलून उडयलो अशी कागाळ दास कवळेकारान केल्या. हे दोघे जण रावतात त्या बिल्डिंगेत वचपी दारार मोटार पार्क केल्ल्यान ही झगडी झाली. हा त्याच बिल्डिंगेत रावता आणि हे बापूय पूत अशेच करतात. आज ही आजीची आयतीच गोष्ट न्ही, ही सदांच तशी करतात. आणि माझी पडपणान त्यांना गाडी काढून सांगल्या, त्या वयल्यान गाळी मारतात, मुर्ती पुरती गाळी मारतात. सन अँड फादर द्या द बिगेस्ट न्यूसन द वे दे टॉक द अब्यूज. सगळे गाडी तो मदीं दवडून थंय लोकांक एंट्री करपाक प्रॉब्लम करतो. इतके दिस झाले कोण पोलिसांनी कंप्लेन घालनाशिल्ले. आज त्याने दनपारा त्यांना एकाच सुमार आपली मारुती व्हॅन हाडून मदीं दवरली आणि सगळे ट्राफिक ब्लॉक केले. भीतर दुकानं आसा, दुकानात एक खानावळ असा. ते खानावळीच्या लोक बाहेर सरपा गाडी घेऊन भायर सरले. लोकांना बाहेर सरपा येणार त्याला रिक्वेस्ट केले की बाबा ती गाडी मदीं लायनाक म्हणून. तरी असताना त्याने गाडी थंय मदीं लावून गाडी लॉक मारून तो हांगा गेलो, आपल्या फ्लॅटान गेलो. फ्लॅटान गेलो आनीक त्याला रिक्वेस्ट केलं तरी असताना गाडी काडी घाल म्हणून. तो ते दास कोळेकारा कडेन त्याने वाद करपाक लागलो. दास कोळेकार रिक्वेस्ट केलो की बाबा गाडी कडे काढ आम्ही कशी वचप येऊ पुसप ना, आपण गाडी काढना म्हणून गेलो. मागीर त्याने पुलिस आम्ही पुलिसे फोन लायलो की येऊन तुम्ही तरी येऊन इन्क्वायरी कर त्यांनी गाडी काढपाक लागली म्हणून. प्रुडंटा खातीर दिशान परब आणि विवेक प्रभू. लेखा संचालनालयाची उत्तर गोयान फुडल्या 2 वर्सांत स्वतःची दर्जेदार इमारत आसतली अशें अर्थ खात्याचो अतिरिक्त सचीव मायकल डिसोजान सांगले. तो 40व्या लेखा दिसा निमतान आयोजित केल्ल्या कार्यावळी वेळार उलयतालो. ही कार्यावळ लेखा संचालनालयाच्या रिक्रिएशन क्लबान पणजेच्या कला अकादमीन आयोजित केली. लेखा संचालनालयाच्या रिक्रिएशन क्लबान पणजेच्या कला अकादमीन लेखा दिसा निमतान खासा कार्यावळ आयोजित केली. या वेळार सांस्कृतिक कार्यावळ झाली. सुवाळ्याक अर्थ खात्याचो अतिरिक्त सचिव मायकल डिसोजा मुखेल सोयरो आसलो. साऊथ गोवा डायरेक्टर अकाउंट साऊथ ब्रांच शिफ्टेड ऑफ ओव्हर टू अ न्यू प्रीमायसेस अँड देन अ डिमांड, अ कंटिन्युअस डिमांड हॅज बीन कमिंग फ्रॉम द नॉर्थ साईड. लेट अस हॅव अ स्ट्रक्चर ऑफ आवर ओन. होपफुली इन 2 इयर्स टाईम, 24 मंथ्स फ्रॉम नाऊ, ओके, यू ऑल शुड बी हॅव्हिंग अ स्पेशियस 4,000 square meters बिल्ट अप एरिया स्ट्रक्चर कमिंग अप ऑफ युअर ओन. With a fully planned, very simple structure coming up of your own. I believe, okay, as I had seen it in finance, okay, that the proposal in principle has been approved, the land also has been identified, and we hope that by at least by no sooner the rains subside, by month of September, a new structure starts coming up. In almost like 8 years or 7 years back, or say 9 years back,
I had then stressed upon the need of financial inclusion. When we speak about financial inclusion, that let each and every account, let us not pay amount by check, let it be credited straight away to the bank accounts. Let everybody have a saving accounts. And trust me, the director of accounts have worked overtime on this, okay, with all, put in all their zeal, because it was very tough and to get to the old minds, basically to get to the old minds. But even the old minds reacted very positively, and Goa became the only state where all payments take place by means of electronic clearance services, and the amount goes to each and every bank account. प्रुडंटा खातीर देवेंद्र गावकार. आता घेऊया एक व्यावसायिक विसर.